मित्रांनो, पोस्ट ऑफिस मार्फत पुन्हा एकदा 10वी पास वरती 12,828 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे। या भरतीचा फॉर्म तुम्ही मोबाईल मधून कसा भरायचा, A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी पाहायला मिळतील। मी अविनाश तिरमले, काही टाइमपास न करता पोस्ट ऑफिस भरती फॉर्म मोबाईल मधून कसा भरायचा तर ते पाहूया। तर या PDF ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन दिलेली आहे। ही PDF तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये ओपन करून या भरतीबद्दलची सविस्तर माहिती पाहू शकता। तर या भरतीसाठी फॉर्म भरणं 22 मे 2023 पासून सुरू झालेलं आहे, तर 11 जून 2023 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर 12 जून 2023 ते 14 जून 2023 या आत तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये जर काही चूक असेल तर ती करेक्शन करून घ्यायची आहे। आणि या भरतीसाठी महत्त्वाचं म्हणजे मागच्या वेळेसप्रमाणे कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही आहे, डायरेक्ट मेरिट लिस्ट लागणार आहे। आणि मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुमची निवड येथे होणार आहे, आणि मेरिट लिस्टमध्ये तुम्ही तुमचं नाव आल्यानंतर तुमची निवड येथे केली जाणार आहे। तर येथे दोन पद आहेत, ब्रांच पोस्ट मास्टर आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर। तर ब्रांच पोस्ट मास्टरसाठी 12,000 रुपये पगार आहे, 12,000 पासून तर 29,000 पर्यंत येथे तुम्हाला पगार मिळणार आहे। तर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टरसाठी 10,000 पासून 24,000 पर्यंत येथे पगार मिळणार आहे। त्याचबरोबर येथे खाली जर का आले तुम्ही, वयाची अट देण्यात आलेली आहे, कमीत कमी 18 वर्षाचे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता, तर जास्तीत जास्त 40 वर्षाचे उमेदवार अर्ज करू शकता। आणि SC ST कॅटेगरीला येथे 5 वर्ष एज रिलॅक्शन भेटणार आहे, तर OBC कॅटेगरीसाठी 3 वर्ष येथे जास्तीचे मिळणार आहे। PWD+ OBC असतील तर 13 वर्ष, PWD+ SC ST कॅटेगरीचे असतील तर 15 वर्ष सूट मिळणार आहे, आणि फक्त PWD चे असतील तर 10 वर्ष येथे सूट मिळणार आहे। तर अशा पद्धतीची भरतीची माहिती होती। आता फॉर्म भरायला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या वेबसाईटवरती आपल्याला फॉर्म भरायचा आहे। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दिलेली आहे। indiapost.gds.online.gov.in अशी ही वेबसाईट आहे। डायरेक्टली तुम्ही वेबसाईटवरती येऊ शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वेबसाईटच्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता। मागच्या वेळेस जी मेगा भरती निघाली होती त्याच वेबसाईटवरती आपल्याला येथे फॉर्म भरायचा आहे। तुम्ही जर का मागच्या वेळेस 40,889 जागांच्या भरतीसाठी रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला यावेळेस आता रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही आहे। स्क्रीनवरती पाहू शकता येथे स्पष्टपणे दिलेलं आहे, January 2023 ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही आहे। तर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे त्यांनी कशा पद्धतीने करायचं तर ते पाहूया। तर येथे Stage 1 वरती पाहू शकता, याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे। रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे पाहू शकता तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, Email ID टाकायचा आहे, आणि त्याला तुम्ही व्हॅलिडेट OTP टाकून करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर तुमच्या 10वीच्या मार्कशीटवरती ज्या पद्धतीने तुमचं नाव आहे ते टाकायचं आहे, तुमच्या वडिलांचं नाव किंवा आईचं नाव टाकायचं आहे, तुमची जन्मतारीख टाकायची आहे, येथून तुमचं जेंडर तुम्ही सिलेक्ट करायचं आहे, कम्युनिटीमध्ये तुम्हाला तुमची कॅटेगरी येथे सिलेक्ट करायची आहे, त्याचबरोबर सर्कल म्हणजे तुमचं राज्य कोणतं आहे ते राज्य तुम्हाला निवडायचं आहे, एअर ऑफ पासिंग तुम्हाला निवडायची आहे, कोणत्या वर्षी तुम्ही 10वी पासआउट झाले, त्यानंतर हा कॅपचा कोड टाकायचा आहे, सबमिट बटणावर क्लिक करायचं आहे। तर येथे तुम्ही पाहू शकता Stage 1 म्हणजे रजिस्ट्रेशन आपलं येथे कम्प्लीट झालेलं आहे, येथे ओके बटणावर क्लिक करायचं आहे। ओके बटणावर क्लिक केल्यानंतर अजून अतिरिक्त माहिती आपल्याला भरायची आहे, जसे की आधार नंबर, त्यानंतर तुम्ही अपंग आहात का विचारलं जात आहे, असाल तर S करायचं आहे, तुम्हाला ती माहिती भरावी लागणार आहे, डिसॅबिलिटी टाईप वगैरे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे इथून, आणि जर का तुम्ही नसाल तर येथे तुम्ही नो करायचं आहे, तुम्हाला ती माहिती भरायची आवश्यकता नाही आहे। त्यानंतर येथे बघा लँग्वेज स्टडीड इन सेकंडरी स्कूल, म्हणजे तुम्ही 10वीला असताना कोणकोणत्या भाषा शिकला आहात, तर मी ते इंग्रजी, हिंदी आणि मराठी सिलेक्ट केलेलं आहे। तुम्ही गुजराती किंवा बंगाली, दुसऱ्या कोणत्या भाषा अजून तुम्हाला असतील तर तुम्ही त्या निवडू शकता, येथे ओके बटणावर क्लिक करायचं आहे। परत विचारलं जात आहे 13 नंबरचा पर्याय, तुम्ही एम्प्लॉई होते का, असाल तर S करायचं आहे, ती माहिती तुम्हाला भरावी लागेल, अदरवाईज तुम्ही नो करायचं आहे। त्याचबरोबर येथे तुमचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे, त्याची साईज 50 KB असायला पाहिजे, आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे, त्याची साईज 20 KB असायला पाहिजे। स्क्रीनवरती पाहू शकता हे ॲप तुम्ही प्लेस्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे, आणि याच्यातून तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही आधी फोटो काढून घ्या सिग्नेचरचा, तुमचा फोटोचा,
आणि त्याला क्रॉप करून घ्या व्यवस्थितपणे आणि स्क्रीनवरती देण्यात आलेल्या ॲपचा वापर करून त्याची साईज तुम्ही मोबाईलमध्ये कमी करू शकता. कमी झाल्यानंतर चूज फाईल या बटणावर क्लिक करून तुम्ही सिग्नेचर फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर का जमत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ पहा. मोबाईलमधून फोटोची सिग्नेचरची साईज कशी करायची त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. सर्व माहिती फिल झाल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. त्यानंतर येथे तुमची माहिती तुम्हाला प्रिव्ह्यू म्हणून दाखवली जाईल. सर्व माहिती एकदा चेक करून घ्या. येथे तुम्हाला टिक मार्क करायची आणि सबमिट बटणावर क्लिक करायचं आहे. तर येथे तुम्ही पाहू शकता आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे. कंटिन्यू टू अप्लाय या बटणावर तुम्ही क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, ज्यांचं रजिस्ट्रेशन बाकी होतं त्यांच्यासाठी आतापर्यंतची ही नवीन प्रोसेस होती. परंतु ज्यांनी आधीपासूनच रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्यांच्यासाठी आत्ता यापासून फॉर्म सुरू होतो आहे. तर त्यांनी फॉर्म कसा भरायचा आहे आणि आता ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी पण फॉर्म कसा भरायचा आहे, दोघांची प्रोसेस याच्यापुढे आता सेम राहणार आहे, लक्षात ठेवा. तर येथे पाहू शकता ज्यांनी आधीपासून रजिस्ट्रेशन केलेलं आहे, म्हणजे मागच्या भरतीमध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्यांना सूचना दिलेली आहे की इफ ऑलरेडी रजिस्टर इन जनवरी, म्हणजे जानेवारीमध्ये जी भरती निघाली होती त्यावेळी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी डायरेक्टली स्टेप सेकंडमधून चालू करायचं आहे फॉर्म भरणं. तर मी तुम्हाला आत्ता जी दाखवली ती स्टेप सेकंड आहे. तर स्टेप सेकंडमध्ये जाण्यासाठी येथे बघा स्टेप सेकंड याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे. तर येथे तुम्ही आले तर येथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, तुमचं जे सर्कल आहे ते सर्कल निवडायचं आहे आणि येथे सबमिट बटणावर क्लिक करायचं आहे. आता तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी आला असेल तो ओ टी पी टाकायचा आहे. हा कॅप्चा कोड टाकून नेक्स्ट या बटणावर क्लिक करायचं आहे. ते बटणावर क्लिक केल्यानंतर आत्ता आपल्याला ॲड्रेस येथे फिल करायचा आहे. तर पहिल्या रोमध्ये हाऊस नंबर टाकायचा आहे. तुम्हाला माहीत असेल तर तो टाका, अदरवाईज तुम्ही झिरो टाकू शकता. स्ट्रीटमध्ये तुमचा एरिया तुम्ही टाकू शकता. सिटी विलेजमध्ये तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे. पंचायत मंडल डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा जिल्हा आणि तालुका टाकू शकता. त्यानंतर तुमचा पिनकोड टाकायचा आहे. तुमचा परमनंट ॲड्रेस पण तुम्हाला फिल करायचा आहे. जर का कम्युनिकेशन ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर इथे टिक मार्क करा. तुमचा इकडचा ॲड्रेस इथे ॲटोमॅटिकली येऊन जाईल, अदरवाईज तुम्हाला टाईप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 10वीची माहिती फिल करायची आहे. तर येथे बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. बोर्ड सिलेक्ट करत असताना काळजी घ्यायची आहे तुम्ही. महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करत असताना येथे बघा फ्रॉम 2014 to 2022, म्हणजे 2014 तर 2022 दरम्यान जे पास आउट झाले त्यांनी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि 2007 to 2014 जे पास आउट झाले त्यांनी हा सेकंड ऑप्शन चूज करायचा आहे, लक्षात ठेवा. आणि इथे सुद्धा 600 marks, 650 marks हे तुम्ही तुमच्या मार्कशीटवरती चेक करून मग बोर्ड निवडायचं आहे, लक्षात ठेवा. बोर्ड सिलेक्ट झाल्यानंतर येथे सिलेक्ट रिझल्ट टाईपमध्ये मार्क्स तुम्ही हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर येथे आता तुम्हाला सायन्सचे मार्क्स टाकायचे आहेत, 100 पैकी किती होते. त्यानंतर येथे तुम्हाला लँग्वेजेस सिलेक्ट करायचे आहेत, लक्षात ठेवा. तर मी सेकंड लँग्वेजमध्ये इथे इंग्रजी सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर इंग्रजीचे मार्क्स तुम्हाला टाकायचे आहेत 100 पैकी किती होते. आता मॅथमॅटिक्सचे 100 पैकी किती होते. त्यानंतर परत तुम्हाला फर्स्ट लँग्वेज निवडायची आहे. तर आमच्याकडे फर्स्ट लँग्वेज मराठी असते. तुम्ही तुमच्या मार्कशीटवरती चेक करायचं आहे. त्यानंतर 100 पैकी मराठीमध्ये किती होते ते टाकायचं आहे. त्यानंतर थर्ड लँग्वेज आमच्याकडे हिंदी असते. तर येथे थर्ड लँग्वेज निवडलेली आहे मी. त्यानंतर 100 पैकी तुम्हाला हिंदीमध्ये किती होते त्या पद्धतीने तुम्ही निवडायचे आहेत. सोशल सायन्स मध्ये किती होते ते निवडायचे आहेत. सी जी पी ए मागच्या वर्षी खूप मुलांचं कन्फ्युजन होतं. सी जी पी ए कंपल्सरी नाही आहे आणि इथे पण लिहिलेलं आहे की सी जी पी ए इज नॉट अलॉटेड बाय दिस फील्ड ॲज ब्लँक, म्हणजे तुम्ही येथे ही फील्ड ब्लँक ठेवू शकता. त्याचबरोबर आता येथे आपण तिघी सेकंड लँग्वेज, फर्स्ट लँग्वेज, थर्ड लँग्वेज निवडल्या. परंतु तुमचा जर काही लँग्वेजेसच्या जागेवर दुसरा विषय असेल तर तुम्ही येथे तिघी ठिकाणी तो विषय सर्च करायचा आहे आणि त्यानंतर तशा पद्धतीने तुम्हाला तो सब्जेक्ट इथून निवडायचा आहे, लक्षात ठेवा. तर येथे तुम्ही तिघी ठिकाणी तो सब्जेक्ट निवडायचा आहे आणि मग फिल करायचं आहे. असं नाही मी तुम्हाला सांगतोय की फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज माझ्या मार्कशीटमध्ये आहे म्हणजे तुम्ही पण त्यास निवडायचा, असं नाही आहे. तुमच्या मार्कशीटमध्ये जे सब्जेक्ट असतील ते तुम्ही निवडायचे आहेत. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू बटणावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला इथे डिव्हिजन निवडायचा आहे, तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला इथून निवडायचा आहे। खाली अशा पद्धतीने ज्या गावांमध्ये पोस्ट भरली जाणार आहेत त्या गावांची नावे येतील। इथे तुम्हाला पोस्ट प्रेफरन्स द्यायचा आहे, म्हणजे कोणत्या गावाला पहिल्या मध्ये नंबर लागायला पाहिजे, कोणत्या गावाला दुसऱ्यामध्ये नंबर लागायला पाहिजे, अशा पद्धतीने इथे लिस्ट दिलेली आहे। आणि पोस्ट सिलेक्ट करताना तुम्ही तुमची कॅटेगरी चेक करून घ्यायची आहे। इथे कॅटेगरीसुद्धा दिलेली आहे, यू आर म्हणजे जनरल ओपन कॅटेगरी। आणि त्यानंतर येथे बघा खाली पेजेस देण्यात आलेले आहेत, येथे मला एकूण 6 पेजेस दिसत आहे। तर येथे बघा ओबीसी, तर अशा पद्धतीने तुम्ही येथे चेक करायचं आहे, मगच ते प्रेफरन्स तुम्ही निवडायचे। प्रेफरन्स निवडल्यानंतर खाली जायचं आहे, खाली येथे डिक्लेरेशनवरती येथे टिक मार्क करायची आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे। तर आपली माहिती सक्सेसफुली सबमिट झाली आहे, येथे ओके बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे पेमेंट करायची आहे आपल्याला, परंतु पेमेंट एकदा जर का झाली तर ती रिफंड होणार नाही अशी सूचना आपल्याला देण्यात येत आहे, येथे ओके बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे मेक पेमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे। आता येथे तुम्ही UPI ने, QR कोड ने, डेबिट कार्ड ने पेमेंट करू शकता। तर मी येथे QR कोडचा वापर करतोय, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्याकडे कोणती सुविधा उपलब्ध आहे त्यानुसार पेमेंट करून घ्यायची। तर पाहू शकता पेमेंट येथे सक्सेसफुल झालेली आहे, येथे ओके बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे पाहू शकता आपला फॉर्म येथे प्रिंट करण्यासाठी उपलब्ध आहे, खाली प्रिंट या बटनावर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि फॉर्मची PDF मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायची आहे। तुम्हाला जर का फॉर्म डाउनलोड करण्यासाठी अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल तर बॅक यायचं आहे, वरती तुम्हाला 3 रेषा दिसतील त्यांच्यावर क्लिक करायचं आहे, येथे शेअर बटनावर क्लिक करायचं आहे, येथे जर का बाजूला आले येथे प्रिंट नावाचा तुम्हाला पर्याय दिसेल याच्यावर क्लिक करायचं आहे। तर तुमची जी फॉर्मची PDF आहे ती रेडी होऊन जाईल आणि येथे तुम्ही सेव्ह एज PDF करून हा फॉर्म मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे आणि त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही या पोस्ट ऑफिस भरतीचा फॉर्म मोबाईलमधून भरू शकता। आशा करतो व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून ते सुद्धा मोबाईलमधून फॉर्म भरू शकतील। काही अडचण येत असेल तर कमेंट करा। मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय।